नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. प्राथमिक आरोग्य केंद्र वळसंग यांच्या नियंत्रणाखाली शेड्याळ येथे आज 221 लसीकरण पार पडले. शेड्याळ व प्राथमिक आरोग्य केंद्र वळसंग या दोन्ही गावांमध्ये 3 किलोमीटर अंतर आहे. यामुळे शेड्याळ गावातील ज्येष्ठ नागरिक व इतर यांना लस देण्याचं सोयीचं व्हावं म्हणून आज शेड्याळ गावातीलच गावातील नागरिकांना ग्रामपंचायतच्या वतीने लसीकरण कॅम्पचं आयोजन केलं होतं. व यावेळी नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आज गावात तब्बल 221 नागरिकांनी लस घेतली. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पुन्हा एकदा लस कॅम्पचे आयोजन करावे लागणार आहे. ग्रामपंचायतच्या वतीने गावात लसीकरण संदर्भाची जनजागृती लाऊडस्पीकरवरून दवंडी देण्यात आली होती. गावातील सर्व नागरिकांना लस घेण्यासंदर्भात आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनीही आज तब्बल 221 लाभार्थ्यांनी या लसीकरणाचा लाभ घेतला. प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर आदाते मॅडम, आरोग्य सेविका सुतार मॅडम, आरोग्य सेवक चोले सर, आशा वर्कर्स सुनीता जाधव, अंगणवाडी सेविका मीनाक्षी हावगोंडी, अहिल्याबाई सातपुते, प्राथमिक शाळेचे बिराजदार सर यांच्या नियंत्रणाखाली पार पडली. यावेळी सरपंच अशोक जाधव, ग्रामपंचायत सदस्य करियाप्पा गुगवाड, भाऊसो जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी बिरू जावीर, नागनाथ कसबे या सर्वांनी लसीकरण मोहिमेत विशेष लक्ष देऊन ही लसीकरण मोहीम पार पाडली. लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी इरफान बारगीर